चाल भाई, बैलांना तरी टाकी ते खायला, नाही तर आल्यावर परत तो तोंड करील. आता लई नाचत नाचतच गेलाय. अजून पाणी पाजेल नाही, काहीच नाही. चल भाई, पाणी तरी पाजे ते. किती तगा बाय गोळा करून ठुला बाई यांनी बी कवा किती दिवसाची सांगत यांना, दावण करा दावण करा, तरी ध्यान नाही या माणसाच. हा बाई, याला गावातलं कारभार उम जाना, घरी आल्यावर तर गागाट केल्याशिवाय राहत नाही. खा बाबा ना तुम्ही बी. काय चाललंय वहिनी? काय नाही, यांना जनावरांना खायला टाकलं, आता पाणी पाजते ना. आणलं होतं तो एक काम, पण आता तू करते का नाही? बाई गाडी सोडून सारं मागा बाई. गाडी नाही रे लागत बाई, मग ते बैल लागत होते मला. बैल तुमचा भाऊ आला का? वांग्याची सरी घालायची, वांग्याचं रोप आणले, मग ते सरी पाडायची. तुम्ही सरी पाडा बाई, पण त्यांना बी आऊत धरायचंय. मग कुठे धरी ते आऊत मला नाही माहिती, पण मग बैल तर मग ते आल्यावर तुम्हीच मागा त्यांच्या. आता कवा येणार तू? ते काय झालंय, एक जणाला गाडी दिली बाई, ते बेवड्या वाड्याच्या गाडी कोरडीच आणून दिली बाई. काय सांगा त्या डोक्याला, त्याने पक्क नाच काम केलं मा भाऊ. वांगे लावून गेले असते आमचे. हा वांगे लावून जाऊ द्या, चांगली गोष्ट आहे, पण मग ते आल्यावर त्यांच्याकडूनच मागा तुम्ही. पण मग आता तो लवकर येणार नाही. आता ते गावात गेले तुम्हाला माहिती, ते आता तो काय फिरस्त्या माणूस, फिरस्त्या माणूस. हा ते काय संध्याकाळीच येतो, पर 10-11 वाजता येतो का? काय नाही, येईन ते काळजी काट्याने येईन. ते पेट्रोल आणायला गेले, ती गाडी कोरडी करून आणली बाई. माझ्या डोक्याला लय शीन झाला, ते पक्क बडबड बडबड करीत गेले, शिया दिले, हात पाय आपटीत गेले, निघून गावा आला. म्हणजे बरं होईल, आमचं काम मार्गी लागेल. हा पाहू ना मग, आता आल्यावर येईनच ते 5-10 मिनिटात येईन. आता खायचा टाइम झाला ना, काय फोन बिन असेल तर फोन कर. नाही माझ्याजवळ खायचा फोन आला, फोन नाही काहीच नाही, फोन माझा काही नंबर नाही. नाही तर मी केला असता त्याला. हा येईनच ना, पण ते आता जेवायचा टाइम झाला. मग मी दुसऱ्याचे बैल पाहतो कोणते तरी, मग कवर आता थांबत त्याच्या करता. तू लवकर येणार नाही, मग तुम्ही काय करा, कोणाच तरी पाहतवर. नाही तर मग एक चक्करला मारा, नाही मिळाले तर मग हायचे. बर, नाही मिळाले तर मग येतो मी परत. हा मग बघतो आतावर, या ते येतील जेवतील, एक पारक झाला का मग या लागलं तर चक्करला. बर बर, हा चालेल. पण मग आल्यावर त्याला सांग. हा 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 चालेल, सांग. काय झालं, काय का पेट्रोलचा पाठ्या पंपाव तरी? मग मी तरी काय करू बाई, मी का त्याला काही आमंत्रण दिलं होतं का? ये बाबा घरी गाडी घेऊन जाय. अरे एक बाई माणसाला पार येड्यात काढून सोडले येडे. अरे पार डोक्याचा खोका केला तो मावाल. हा पाठवणार आहे तुम्हीच बस येड्यात काढी सुटले. किराणा लोक ब्लॅकला मिळत होता ना, तेच सुद्धा नाही. पंपाव तर शिल्लकच नाही गेला ये मावाला असं पुकार. अरे ते नाही, असे निरपे पाठवू नका माक. हा हा अरे बाई त्याला पाठवलंच नव्हतं आवर. तो पोपटराव आला होता का? तो म्हणे मला बैल द्या म्हणे. त्याला वांग्याला सरळ काय? मग तो आलता मग बैल द्यायची त्याला. तुम्ही का म्हणून असं चावळ सुटले, का म्हणून मला येड्यात काढून राहिले हो तुम्ही? आता तू सांग, आता या काल दिली गाडी एकाला, माझी एक बैल न्यायला आला तर मग त्यालाही बैल देऊ टाकायची. तुला काय परपंच करायचंच नाही. अहो काय बोलू राहिले तुम्ही, परपंच करायचंच नाही. मी व ते म्हणून राहिले. हा एक असं लोकांना गाड्या द्यायच्या, बैल द्यायचे, तो आकाश बरं भावाला त्या गाडीची. माणूस किठवा लागते जराशी, आपण घेईल नव्हते तेव्हा कारण आपण जायचो ना लोकांच्या दारात मागायला. अगं गेलं तरी पण त्याने बाळकी तो परत पाठवलं, ते म्हणाले मा बैल आजारी आहे, मला या घरचं काम आहे, असे ना लोक नाटक सांगा द्या बाई. मग मी बी परत पाठवलं. काय म्हणले त्याला? मग मी म्हणले तुमचा भाऊ आल्यावर. म्हणजे मला सांगितलं तू आता? म्हणजे तो लगेच येईल संध्याकाळी एक वेळेला. मग आता ते आला तर तुमचे तुम्ही पहा बाई, मी कारभार केला असता तर परत म्हणले असते. आता तर बोलून बसले बैल द्यायचे होते. अगं मग तो अरे तो गाडी नाही काल बरोबर म्हणलं तो आता बैल मागायला आले लोक, मग बैल देऊ टाकायचे. आता हा माणूस बैल मागायला आला पोपटराव, तर त्याने डायरेक्ट माकच मागितले. वहिनी मला बैल लागत होते. तसं कालच्याने तुमचं नाव सांगितलं. तुला काय कोणी येईल कोणी मा नाव सांगायला, तू लगेच त्याच्या मागच. काय बोला त्या, काय माहिती बाई तुम्ही बी? काय वागायचे काय नाही, यालाही सांगायचं मा बैल भाऊ एक चारा खात नाही, पाणी पित नाही,
कलवे मानव सांगती मैंने सांगित ले तुमची तुम्ही ते चार आड गाडीत बसा त्याच्या जवळ हा रे हा मला कोणाच्या दारात काही मागायला जायला लागत नाही बर त्याला चारा पाणी केले का नाही तो टाकले इतके ते गबळे बाय आताच खाऊन झाले इतके तू उभे राहिले आता पाणी पाजीन आणि ते शेण कुरता जाते त्याच्या खाली गाडी ते बाई ते तुम्ही आणले नाही अशी फुरफुर करणारी माझ्या फुरफुर माझ्या मारती नाही ती आपली त्यांनी माव उडी घातली होती बाई मला दाबलं त्यांनी दोन्ही पायांच्या मधी कधी मग एवढं जाऊ काय जायचं थोडं लांबून टाकाय चारा माई पाठ सुजली माहिती का ती हा बैल लय मारी तो बाई नुसतं बाई माणसाला जवळच येऊन द्यायचं नाव नाही तो नुसतं पुरपूर करतो कोण हरण मारलं तुला तुझं कधी जातच नाही जवळ कधी त्याला हात फिरवायचा हे करायचं हे आता मी तेच करीत होते तेच करीत होते तुम्हाला विचारून मारणार आहे तो बर ते जाडू जुडू घे आता मी जातो त्या संपत राव का मग त्याचीच गाडी मागून पाहतो मग आता आपल्यावाली मागा ते आपल्या गाडीला जस हे लागेल तस मग आपण बी लोक मागून पाहावा अरे काय होते माहिती का आपली घरची गाडी असून लोकांची मागायची हाताला आपली चौगा लावायची का जाऊ द्या जा मागा काय नाही आता पाहत मागू कधीच नव्हतं त्याच्या मागू राहिली मी गाडी जर त्याला जर दिली गाडी तर मग मी जातो तसंच जातो मग मला येऊ द्या ना तुमच्या संघ तुला कुठे यायचंय अहो मला बाजारात सोडून द्या तेल संपलंय मी तेल घ्यायला येते काही भाजीपाला घेते मला इडच ये आता एक वाजलाय कळ जाऊ त्या साखर पुढे सांग बरं रोज रोज उठून कुठून मी लसणाची मिरची नेऊ बाई मला बाया आवट होत्या बरं चाल पाटके चाल मग तूच मागत संपत राहू गाडी हा मागते मी नाही मागणार मग तेल आणते आता घेते हा पेट्रोलची बाटली चल किती आडवं बोला त्या तुम्ही बी प्लॅस्टिकच्या पिशीत आणील चला मग मग पेट्रोलची बाटली घेतली त्याला आणाला मग आता उचलली बाई मी बाटली सभागती लय झाडा बायको भेटल्या तुम्हाला चाल किटल्या घ्यायच्या होत्या ना मग चाल लवकर टाइम झाला मला